मिनिमम हाय हॅलो नमस्ते अँड नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग खूपच घाई झालेला आहे सुरू। तर आज आहे ना, म्हणजे काल मम्मी आलेली माझी लग्नाचं आमंत्रण द्यायला घरी। मी तो काही व्हिडिओ शूट नाही केला काही। तर आज आहे ना म्हणजे मम्मी घ्यायसाठी पण आलेली आणि आमंत्रण द्यायसाठी पण आलेली। तर आज आहे ना मी माहेरी जाणार आहे, भावाचं लग्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलंच आहे। तर भावाचं लग्न आहे, तर काल आहे ना मम्मी सांगून गेली आहे। तर आता मी ना कालच्या म्हणजे कालच मी बॅग भरून ठेवली होती, तर तुम्हाला दाखवते बघा। तर इथे मी बॅग भरून ठेवलेली आहे आणि ना आता मी पटापट कामं वगैरे आवरून घेते आणि मग मला जायचं आहे। सो चला मग कामं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते। तर आता मी जेवण करायला बसलो आहे। तर जेवणामध्ये ना आज बांगडा फ्राय, हा बुधवार आहे ना आज, तर बुधवारचा बेत आहे हा। तर मस्त बांगडा फ्राय आहे इथे, अंडी फ्राय केलेली मस्त मसाल्यात बॉईल करून, आणि इथे खिचडी आणि चपाती। आता माझे कामं वगैरे झाले आणि माझा भाऊ पण आलाय मला घ्यायला, आत्याचा मुलगा। सो मी निघाली बॅग घेऊन। गोंधळ, हळद, साखरपुडा, साखरचा साखरपुडा आहे का मम्मीने सांगितलेलं असे काम केले तिने आज, जशी चुटकी वाजवली काम झाले काय काम केले काय बघा। माझी बॅग घे ना आता तू बाहेर, तर काय जड आहे का, चला या का, नको कशाला रडते, या का तुम्ही पण टेन्शनला सगळ्या का, चला आहे। कुठे गेला माझा भाऊ, गेला बॅग घेऊन। हाय त्याच्यातले अर्धे कपडे तिकडे, कपडे नाही त्याच्यात, कपडे तुझी वहिनी वहिनी बोलत जा वहिनी, हा गाडी फिरा मग तुझं पण झाले का, घेऊन ये भाई की शादी, मेरे भाई की शादी, चला झालं लग्न। इतनी खुशी, आता आली मी घरी, माझी आजी पण आलेली आहे। हाय कर मा, आम्ही मा बोलतो, पण हसून बोल ना जरा, तर आजीची ना तब्येत खराब झाली आहे, कालच गावावरनं आली ना परवा आली, तर आजीची तब्येत खराब झाली। तर ना मी आता आली आणि म्हणजे मम्मी ते खालीच उभे होते, तर आली जस्ट मम्मी ते लोक जेवण करताय, आता मी तर जेवण वगैरे करून आली होती घरून, आणि संध्याकाळी ना माझी मोठी बहीण पण येणार आहे, ती आता ट्रेनमध्ये बसलेली आहे। सो चला मग The next day. अरे काही नाही, अरे नसा मुकडं ऍक्युप्रेशर ना, हा काय होत त्याच्याने नसा मुकडा, हे बघ दाखव राणी, बाबा मी तर लगेच काढून फेकलं बोट, राणी करते का आपाप होत आहे राणी, काहीच रिएक्ट नाही करत आहे, नियम झाली आपण मुलीवर, बोट बघायचे होते बोट। हाय हॅलो नमस्ते अँड नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे ना
आता म्हणजे मी काल माहेरी आली, कालचा ब्लॉग काही कंटिन्यू शूट नाही केला तर अर्धवटच राहिला, तर हा म्हणजे कंटिन्यू करते आहे आजचा ब्लॉग. तर आज आहे ना मोठी ताई पण आली माझी, ताऊ हाय कर ग. तर ताऊ पण आली आहे आणि ते मम्मी आणि आत्या हे लोक चालले आहेत सांगायला लग्नाचं. भरपूर ठिकाणी सांगायचं आहे तर बाकी आहे अजून. तर आत्या आणि मम्मी तिथे चालले आणि माझी ताई आणि मी आम्ही दोघं चाललो आहे मार्केटला. तर मार्केटला आहे ना म्हणजे काही सामान घ्यायचं आहे आम्हाला, पार्लरचं सामान घ्यायचं आहे, सो ते घ्यायला चाललो आहे. आणि मग संध्याकाळी परत शॉपिंगसाठी जायचं आहे, म्हणजे ताईला साडी वगैरे घ्यायची, लग्नासाठी तिने घेतली नाही अजून. सो असं काय आहे आजचा शेड्यूल. सो चला मग तुमच्यासोबत शेअर करेल पुढचं काय काय नाही. चला बाय बाय. तर आता आम्ही आलो आहे हे सामान घेण्यासाठी. आधी ना आम्ही ना खाऊन घेतलं समोसा भाव खाल्ला आणि त्याच्यानंतर मग पुढे काय काय घ्यायचं ते घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला दाखवते मी आता काय काय एवढं घेऊन चाललंय. अजून घेतोय, मला शूट करायला जमत नाही, जेवढं शूट केलं मी तेवढं शूट करेल. आधी नाही का म्हणजे श्रृंगार पेटी द्यायची आहे, तसं असताना आम्ही बॅग घेणार आहे म्हणजे हँडबॅग आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य देणार आहे, म्हणजे श्रृंगार बोलतो तिथे ते सर्व देणार आहे. तर बॅग वगैरे ते पण घेईल मी आता, ते तुम्हाला दाखवणार नाही पण मी घेते ते पण सामान. ते एवढं पिशवीवरून सामान घेतलं आम्ही. तर घेऊन झालं सर्व चंदनदार त्याचं बसून घे ना मग. तर आता ना सर म्हणजे सामान घेऊन झालं आमचं जे जे हवं होतं आम्हाला आणि आता आम्ही चाललो आहे घरी. संध्याकाळी परत जायचं आहे आम्हाला 2 नंबरला. चला अरे चित्र बघ ना तुला खोटं वाटते. हे बघ बघितलं कायची चॉकलेट येते बेटा, चॉकलेट येते ना मग. वास घेऊन बघ तुला खोटं वाटतं, वास घेऊन बघ. ये लवकर सर झूटवाली तू इतरा. वाव कुठलं चॉकलेट आहे का ताऊ, किटकॅट होत आहे का? बघ खाऊन ये चल तू दिनी ना. काय झालं माहितीये का, हे जस्ट आणलं आम्ही सामान आणि ठेवलं तर हिनी ना ते चाटून बघितलं, तिला वाटलं चॉकलेट आहे का. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि थोडं थकलो होतो ना आम्ही, तर झोपले होते थोडं म्हणजे लोळघोळ करत होतो. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझी ताऊनं स्वयंपाक करते आहे. मम्मी अजून सांगायला गेलेली तर मम्मी आलीच नाही, कारण मम्मीला खूप ठिकाणी ठास सांगायचं होतं म्हणून. जलजीरा जलजीरा खा, नाही बोलत होते लोक. तर आता ताई स्वयंपाक करते माझी आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं आहे 2 नंबरच्या मार्केटला. सो चला तुम्हाला पण घेऊन चालेल मी सोबत. सो स्टेडियम तर मंडळी आता स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे, पण ना 2 नंबरला जायचं होतं म्हणजे आम्हाला कपडे घ्यायसाठी, तर आमचं कॅन्सल झालं. तर कॅन्सल झालं कारण आता खूप टाईम पण झाला, 8:30 व्हायला आले, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की काही जात नाही उद्या जाऊ. तर आता आहे ना माझ्या भावाचा वाढदिवस पण आहे, आज मी तुम्हाला सकाळपासून सांगितलं नाही. तर त्याला म्हणजे सरप्राईज म्हणून केक वगैरे आणायला माझे दादा गेले आता, म्हणजे माझे दाजी मोठे, तर ते गेले आता केक वगैरे घ्यायसाठी. थोडंफार तो माझा भाऊ येईल 9:30 त्याला सरप्राईज पण द्यायचं आहे आम्हाला. सो चला माझा म्हणजे योगाने त्याचा वाढदिवसाला आम्ही इथे हजर आहोत, तर म्हणलं करूया सेलिब्रेट, तर म्हणून आता आम्ही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. सो चला मग बघत राहा. बेस्ट कॉम्प्लिमेंट हेला दिसतील हेला. अशी करते ना एक टाक एक टाक एक टाक एक टाक. अगं थांब ग बाई, हे यांचा फूड आहे कॅट फूड. हे संपलं पण मी आताच टाकलं. ओय ज्यादा हो गया. एन्जॉय एन्जॉय सिंधी कोळी भात होता. चॉकलेट 100% वेज लिहिलेलं त्याच्यावर. थांब ग बाई म्हणताय बाई.
खा पूर्ण तुम्हीच खातच ये सोनूला चाकल आमच्या घरात फक्त भाई नकली आहे खाऊ खाला मोठं काय बोली आता काय बोली आता तू काय बोली परत बोली नाही तू हॅपी बर्थडे नाही बोली तू काहीतरी बोलली रिप रिप रिपी काहीतरी केलं तुम्ही बघा हे आमच्या घरचे आवरी बाई बाबा आकर तो आकर खाद्यावर पण नाही माऊ पण केक खाते बघ ना तर मंडळी आता सेलिब्रेशन वगैरे झालेली आहे झोपायची तयारी करतोय आणि खूप दमली मी आज पण खूप म्हणजे खूप दमली आता लग्नाचं घर म्हटलं ना तर खूप काम आहे मला जेवढा ब्लॉग शूट करायला भेटतो मी तेवढं शूट करते आहे आणि आजच मी आपला ब्लॉग टाकलेला आहे सेलिब्रेशनचा तुम्ही नक्की बघा खूप प्रेम द्या त्या ब्लॉगला पण तुम्ही सेलिब्रेशनच्या तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते 12:15 वाजले आता मी झोपतो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड हर हर महादेव बाय बाय.